काल आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी काल जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेमध्ये त्यांच्या गावामधला एक गावगुंड मोदी नावाचा गावगुंड याच्याबद्दलचं स्टेटमेंट त्यांनी केलं आणि त्या गावगुंडाला मारू किंवा त्या गावगुंडाला शिव्या देऊ त्याला गावाच्या बाहेर काढू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। परंतु भाजपचे कार्यकर्ते हे त्यांच्या त्या विधानाचा विपर्यास करून नरेंद्र मोदींना त्यांनी शिव्या दिल्या आणि नरेंद्र मोदींना हे केलं अशा पद्धतीचा हे करून त्यांच्याबद्दल त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला सन्मान आहे आणि काँग्रेसची संस्कृती आहे की प्रत्येक पंतप्रधानाचा हा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे आणि आमचे नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा पंतप्रधानांचा सन्मानच केलेला आहे। त्यांनी कुठली शिबी किंवा मारून देण्याची धमकी पंतप्रधानाबद्दल केली नसून त्यांच्या गावातला गावगुंड जो मोदी नावाचा आहे त्याच्याबद्दल त्यांनी केलेला आहे। आणि आज भाजपचे कार्यकर्ते नानाभाऊंच्या विरुद्धात जी गळ ओकत आहे त्या भाजपचे कार्यकर्तेच हे नरेंद्र मोदीचा त्या ठिकाणी अपमान करत आहे, पंतप्रधान पदाचा अपमान करत आहे। म्हणून त्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या विरोधातच गुन्हे दाखल करावे अशी आज आमची मागणी आहे आणि त्या संबंधीचं निवेदन आज आम्ही पोलीस स्टेशनला या ठिकाणी देत आहोत आणि त्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावे अशा पद्धतीची मागणी आम्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी करणार आहोत। त्या गावगुंड मोदीचं पूर्ण नाव काय आहे? गावगुंड मोदीचं नाव कोणतंही काय असं ना, गावगुंड मोदी आहे। आता त्याला मोदी मोदी करतात तर मोदी असेल कोणीतरी गावगुंड, नीरव मोदी आहे तो नीरव मोदी गेला तर कोणीतरी आता आमचा काँग्रेस पक्षाचा पापा मोदी होता असे मोदी नावाचे बरेच लोक आहेत। एकच मोदी थोडी आहे, एकच मोदीच्या नावाने पर्टिक्युलर त्याच मोदी नरेंद्र मोदी काय असं त्यांनी म्हटलं नाही किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असं काही त्यांनी म्हटलेलं नाही आहे। आणि उगाच आगडोंब हे भाजपचे कार्यकर्ते करतायत तर त्यांच्याच विरोधात हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे कारण तेच त्या ठिकाणी पंतप्रधानांचा अपमान करतायत।